तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठीचा ऐतिहासिक पगारवाढ आणि दिवाळी बोनसचा आगळा वेगळा आणि भूतोन भविष्य असा करार झाला आहे. हा करार शेल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जितेंद्र खरत यांच्या उपस्थितीत झाला असून यासाठी संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या करारानुसार कामगारांना 23,000 रुपयांची पगारवाढ झाली आहे. तळोजा MIDC मधील शेल इंडिया कंपनीमधील कामगारांचा पगारवाढीचा करार कामगार नेते जितेंद्र खरत यांनी कामगारांसोबत बैठक घेऊन जाहीर केला आहे. या करारानुसार कामगारांना 23,000 रुपये पगारवाढ करण्यात आली. ॲडव्हान्स 40,000 रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 10,00,000 रुपये, 4,00,000 रुपये विमा यासह सुट्टी शिफ्ट अलाउन्स यामध्ये देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. दरम्यान 2021 मध्ये मृत्यू पावलेल्या 2 कामगारांच्या वारसांनाही हा लाभ मिळणार आहे. या कंपनीतील कामगारांच्या बोनस संदर्भात करार झाला असून यानुसार 2022 मध्ये 95,000, 2023 मध्ये 1,05,000 तर 2024 मध्ये 1,10,000 देण्यात येणार आहेत. तळोजा MIDC मधील सर्वात मोठा करार अशी ओळख या कराराची आहे. हा करारासाठी कामगार प्रतिनिधी रामदास कोंदळी, उपाध्यक्ष सुनील पाटील, यासिन शेख, अनिल पावसे, जयराम जाधव, सुनील हरिश्चंद्रकर, कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर गुलशान चौधरी, HR मॅनेजर शशिकांत शेखर, सागर करुळेकर, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे यांच्यासह डाव केमिकल, हायकल, दीपक नायट्रेट, कॅम्पस्पेस या कंपनीमधील कामगार प्रतिनिधी आणि शेल इंडियामधील सर्व कामगार उपस्थित होते. या ॲग्रीमेंटनुसार जानेवारी 2022 मध्ये आपल्याला 20,000 रुपयाची पगारवाढ झाली. 2023 मध्ये 1,500 आणि 2024 मध्ये आणखी 1,500 असा एकूण 23,000 आम्हाला काल लेबर कमिशनरच्याकडे ह्या गोष्टी सगळ्या चर्चा केल्यावर लेबर कमिशनरने आम्हाला सांगितलं की आता हा थोडासा व्याप वाढेल तुमच्याकडं, कारण हा ॲग्रीमेंट चालू असताना आमचा हायकलचा 14,000 हाच ॲग्रीमेंट चालू असताना आमचा दीपक नायक नायट्रेटचा 13,500 ॲग्रीमेंट झाला. मित्रांनो, शेल आणि या बाकीच्या कंपन्या जरी बरोबरी करू शकल्या नाहीत तरी आपणा सर्वांना या ॲग्रीमेंटचा चांगला फायदा होईल आणि या निमित्तानं तुम्ही केलेला काम, तुम्ही शेलवर दाखवलेला विश्वास आणि तुम्ही या संघटनेचे सल्लागार सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय महेश बदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, कारण शेवटी उद्या कुठेतरी काही व्यवस्थापन आहे ते कधीतरी आडमोठीपणाची भूमिका घेऊ शकतात. अशा वेळेला या तिन्ही माणसांचा सपोर्ट आपल्यासोबत फार महत्त्वाचा आहे आणि आम्हाला फार अपेक्षा असते. आणि आत्तापर्यंत जिथं जिथं संघर्ष झाला आहे तिथं चांगल्या प्रकारे आमदार साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ही एक चांगली पगारवाढ, चांगला आनंदाचा वातावरण, तसं सुनीलने सांगितलं की रिलायन्सवाल्यांनाच मुली द्यायच्या, आता शेअरवाले पण कुठं कमी नाही हे पण आपण दाखवून दिलं आहे. आणि या ही जी पगारवाढ झाली त्याच्यामधले 53% आपण पैसे बेसिकमध्ये टाकतो. 53% पैसे बेसिकमध्ये आणि ग्रॅज्युएटी OPFमध्ये 8.57, मेडिकलमध्ये 4.4, हाऊस रेंट्स HRAमध्ये 31% आणि कन्व्हेन्समध्ये 2.65 असे जवळजवळ 100% पैसे हे केलेले आहेत. दुसरं असं आहे की आपल्यामधून एक कामगार बंधू रामप्रकाश शर्मा हे सेवानिवृत्त झाले असले तरी करार चालू असताना झाले, ते मुलं या कराराचा फायदा रामप्रकाश शर्मा यांना सुद्धा मिळेल म्हणजे आपण कोणालाही ठेवले नाही. आणखी 2 संघटना आहेत. मित्रांनो, एकच सांगतो की संघटना बनवणे फक्त काम नाही, लोकांचा प्रश्न सोडवला पाहिजे. कधीतरी आता तर काही 2 संघटनांची भूमिका अशी आहे की त्यांनी जो निर्णय घेतला आहे शेअर एम्प्लॉईज युनियनने तो आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यावर सही करायला आम्ही तयार आहोत. फक्त एक वेगळा दुकान मांडायचा, कुठेतरी वेगळा दाखवायचा यासाठी जो प्रयत्न आहे, अशाने वातावरण चांगलं राहत नाही. त्यांनासुद्धा माझी या निमित्ताने विनंती असेल
की सर्वांनी एकत्र या शेल इंडियाची भरभराटी करा, तुमची भरभराटी होईल। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।